आसमान छूते टमाटर के दामों में गृहिणियों का बजट बिगाड़ दिया है और घर के सब्जी का स्वाद बिगाड़ दिया है। पिछले कुछ दिनों से टमाटर की कीमतों में काफी इजाफा हुआ है। इसके रहते स्वास्थ्य वर्धक टमाटर में आर्थिक बजट को बिगाड़ना शुरू कर दिया। इसके रहते टमाटर ने सभी किचन कैबिनेट में महिलाओं के आर्थिक बजट में इजाफा किया है। एक और टमाटर के बढ़ते रेट से टमाटर की बिक्री में कमी आई है, तो टमाटर की खपत कम होने से सब्जी विक्रेताओं को आर्थिक नुकसान का सामना करना पड़ रहा है। महिलाओं ने टमाटर का इस्तेमाल भी कम कर दिया है। इसका सविस्तर जायजा लिया है NBCN न्यूज ने। टमाटर के रेट में बड़े प्रमाण में इजाफा हुआ है, तब अपन आए हिंगन घाट के सब्जी मंडी में, जहाँ टमाटर के क्या रेट है अपन सब्जी मंडी के विक्रेता से पूछेंगे टमाटर के रेट क्या चालू। मुझे बताइए आज हिंगन घाट में क्या रेट चालू है टमाटर का? आज 100 रुपए किलो टमाटर के रेट चालू है। टमाटर बढ़ने का क्या कारण हो सकता है? टमाटर अभी टमाटर की आवक कम हो गई, जैसे पहले खेत में ज़्यादा निकलते थे 20-50 कैरेट, अभी उसमें 10 कैरेट निकलते, ऐसे करके महंगे हो रहे टमाटर। टमाटर 100 रुपये होने के बाद में आपके पास में टमाटर बिक रहे हैं अच्छे प्रमाण में? टमाटर जैसे पहले लोग 1 किलो लेते थे, 2 किलो लेते थे, अभी 1.5-1.5 किलो ऐसे टमाटर ले रहे। कुल मिला के अपन सब्जी मंडी में जब आए हैं तो टमाटर की जो बिक्री में कुछ तो भी कमी आई है, 100 रुपया किलो टमाटर हो गया है, तब जो 1 किलो टमाटर लेने वाला ग्राहक है अभी वो 1.5-1.5 किलो पे आ गया, ऐसी स्थिति अपन मार्केट में देख रहे हैं। प्रमाणात वाढ झाली आहे। जवळपास हिंगणघाटच्या मार्केटमध्ये 100 रुपये किलो टमाटरचा रेट झाला आहे, तसा विदर्भात किंवा अन्य भागातही टमाटरच्या रेटमध्ये मोठी वाढ झाली आहे। तेव्हा विक्रेत्यांकडून विचारलं टमाटरचे रेट का बरं वाढले आणि त्या टमाटर वाढल्याचं कारण मला सांगा, टमाटरचे रेट का बरं वाढले? पाऊस आले नाही म्हणून वाढले। मला सांगा आधी आपण टमाटर विक्रीसाठी किती घेत होते ना, आता किती घेतात? आता पहिले 5 घेऊ, आता 2 घेतो। पहिले 5 कॅरेट घेत होते, आता 2 कॅरेट। आता 1 कॅरेट किती रुपयाचा आहे जवळपास? आता 1800 आहे, 1500 आहे। आपण पण गृहिणी आहे, आपल्या किचनच्या बजेटवर काय फरक पडलेला आहे? आपल्या किचनच्या बद्दल म्हणजे पाऊस ना आला म्हणून टमाटर वाढले। आपल्या स्वयंपाकघरात आपण टमाटर वापरता किंवा तेव्हा वापरता, त्याची क्वांटिटी काय झाली आहे किंवा किती फरक पडला आहे? आता 2 टक्के 1 टक्काचं, 2 टक्काचं 1 टक्काचं। एकूणच आपण ही जी भाजी विक्रेता आहे, जी आहे विक्रेता असून गृहिणी पण आहे, टमाटरच्या रेटमध्ये वाढ झाल्यामुळे नक्कीच टमाटरचा वापर जो आहे गृहिणीकडून कमी प्रमाणात करण्यात येत आहे, त्यामुळे गृहिणीचं मोठ्या प्रमाणात किचनसुद्धा किचनचं जे बजेट आहे ते सुद्धा बिघडलेली आहे, अशीच परिस्थिती गृहिणीकडून आपण प्रतिक्रिया घेत आहोत तेव्हा मिळून राहिलेली आहे। पिछले कुछ दिनों से जो आहे किमती बढी आहे, इसलिए आपण आए है हिंगणघाट में भी टमाटर की कीमतों में जो है इजाफा हुआ है, तो अपन हिंगणघाट के सब्जी मार्केट में आए, अपने साथ में कोई गृहिणी आए हैं बहुत सी, उनसे पूछेंगे क्या ताई मला सांगा टमाटरचे रेट वाढलेले आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय आर्थिक बजेट बिघडला किंवा किचनचा बजेट बिघडलेला? किचनचा बजेट बिघडला ना। काय क्वांटिटी राहिली आपण टमाटर आधी जसं 1 किलो 1.5 किलो 2 किलो घेत होतो, आता काय काय टमाटर की अर्धा पावर आम्ही टमाटर के वजह से गृहिणियों के बजेट बिघड गए है। अपने साथ में एक काकू है, काकू आम्हाला सांगा टमाटरचे रेट वाढले आहे काय फरक पडला आपल्या किचनवर? टमाटरचे रेट भाई खूप वाढला, भाजीपाला वाढला, त्याच्यामुळे किचन मध्ये आपण किती टमाटर वाढत आहे किंवा रेट वाढल्यामुळे किचनवर काय आर्थिक बजेट बिघडलं आपलं? पासून टमाटरच्या रेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तेव्हा आपण आलो हिंगणघाटच्या सब्जी मार्केटमध्ये, टमाटरची काय स्थिती आहे आपण गृहिणीकडून जाणून घेत आहोत, टमाटर विक्रेत्याकडून जाणत आहोत। आपल्याकडे एक गृहिणी महिला टमाटर विक्रेता आहे, त्यांच्याकडून विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे। मला सांगा टमाटरचे रेट वाढले आहे, टमाटर कशा प्रकारे विकले जात आहे किंवा कुठली आवक आहे टमाटरला? 1800-2000 रुपये कॅरेट चाललेले आहे, गिराईक काही घेऊन नाही राहिले आणि आमचे पण पैसे बनून नाही राहिले, असे म्हणजे गिराईक असे सांगते की आम्ही 2 टमाटर टाकायचे तर अर्धा टमाटर टाकून राहिलो बा आणि त्याच्यामध्ये अळ्या पण निघून राहिल्या बा। टमाटरच्या विक्रीमध्ये घट झाली का, विक्री वाढली का, कमी झाली? घट झालेली आहे म्हणजे खपूनच नाही राहिले ना, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त कॅरेट आणून नाही राहिलो। म्हणजे टमाटरमुळे आर्थिक उर्दंड आपल्याला पडत आहे का, म्हणजे आर्थिक भार सोसावा लागत आहे? हो, सोसावं लागत आहे, म्हणजे दिवसभराचे म्हणजे 1 कॅरेटही खपणं मुश्किल झालेलं आहे ना, त्याच्यामुळे आम्ही घेतच नाही। एकूणच आपण महिला ज्या विक्रेत्या आहे टमाटर विक्रेत्या, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतली, त्यांचं म्हणणं आहे का टमाटरच्या विक्रीमध्ये कुठेतरी घट झाली आहे, मोठ्या प्रमाणात टमाटर जे आधी विकल्या जात होते त्याच्यात कुठेतरी 1 किलो टमाटर घेणारा 1 पावर आला आहे, त्याच्यामुळे त्यांचा पण मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे, असेच चित्र हिंगणघाटच्या सब्जी मार्केटमध्ये टमाटरच्या बद्दल दिसून येत आहे। स्थिती खूप वाढलेली आहे किंवा रेट मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, तेव्हा आपल्यासोबत एक गृहिणी आहे,
टमाटर घेत आहेत त्यांना विचार ताई मला सांगा टमाटरच्या रेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आपण टमाटरचं काय आपल्या किचनवर काय फरक पडला आहे? हां ते म्हणजे कसं काय आहे सर की जे टमाटर जास्त टाकण्यात येते ते कमीवर आले आणि म्हणजे गरीब लोक जे आहे त्यांना खूप अवघड झालं आहे हे 80 रुपये किलो म्हणजे फार जास्त होत आहे ना। किचनमध्ये काय किती प्रमाणात वापर आहे टमाटरचा तसंच आधी एक एक टाकाचे आता अर्धे टाकावं लागते आपला आर्थिक किचनचा आर्थिक बजेट आहे किती किती बिघडलेलं आहे आता मग एक महिन्याची आता मला जास्ती म्हणजे एका दिवसाला समजा आपण 2 टाकायचो एका टायमाला ते अर्ध्यावर आलं आहे। नाही आमचं म्हणणं जसं आहे आपण आधी सब्जी घेत होतो किंवा भाजी घेत होतो 200 रुपये 300 रुपये सब्जी होत होती आता 100 रुपये टमाटरच होत आहेत आता काय म्हणजे तो आर्थिक जो व्यक्ती 1 किलोवर घेत होते ते आता 1 पाववर आले जे 1 किलो घेण्यात येत होते की नाही तर मग आता आम्हाला 1 पाव घ्यावा लागत आहे कारण म्हणजे एकूणच किचनमधून टमाटर गायब झाला गायब झाला हां तसं मला चालेल काही हरकत नाही। एकूणच ताईकडून जेव्हा आपण प्रतिक्रिया घेतली टमाटरचा वापर कुठेतरी कमी प्रमाणात झाला आहे जिथे एक टमाटर वापरायचा तिथं अर्ध्या टमाटर आला आहे टमाटरवर काम आला आहे अशीच प्रतिक्रिया ताई ताईकडून दिली म्हणजे आर्थिक बजेट वाढले जात आहे त्यावर टमाटरचा जो वापर होता तो कमी केला आहे गृहिणीने अशीच प्रतिक्रिया ताईकडून मिळालेली आहे। ग्राहक भी है उनसे पूछते हैं टमाटर में जो रेट बढ़े हैं उसके ऊपर आपके किचन में क्या फर्क रहा दादा सांगा मला टमाटर के रेट वाढले आपण काय टमाटर जी घेता है टमाटर में काय काय म्हणजे किती रेट मध्ये घेता है आता सध्या तर याच्या 15 दिवस अगोदर 10 रुपये 20 रुपये किलो अशी चालू होती विक्री आता एक आठवड्यापासून 100 रुपये किलो अशी विक्री चालू आहे। तर काय आपलं काय बजेट आर्थिक बजेट काय बिघडलेलं आहे त्या आर्थिक बजेट तर पुष्कळ प्रकारे बिघडलेलं आहे त्याच्यामध्ये आता कमीत कमी 1 रुपये 10 रुपये एक टमाटर असं घ्यावं लागते आणि सगळ्याच पद्धतीनं महागाई वाढत चालली। तुमचं काय म्हणणं आहे महागाईवर मग आता ह्याच्या कुठेतरी सरकारनं निवेदन लावायला पाहिजे सरकारने काळजीपूर्वक दक्षता घ्यायला पाहिजे त्या मंडीच्या विषयावर। एकूणच आपण आपण जब टमाटर के भाव का रेट देखने आए सब्जी मंडी में आए तो यहाँ पर कुछ ग्राहक भी है उनका भी कहना है कि टमाटर के रेट में इजाफा हुआ है इसके लिए कुछ प्रबंध सरकार के तरफ से होना चाहिए इस प्रकार की प्रतिक्रिया उनके तरफ से मिली है। अनेक दिवसापासून टमाटरचे रेट जे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे पूर्ण विदर्भात टमाटरचे रेट 100 ही पार केली आहे तेव्हा आपण हिंगणघाटच्या सब्जी मार्केटमध्ये आलो आहोत टमाटरची काय काय दशा दिशा आहे बघूया आपण आपल्याबरोबर काही गृहिणी आहे त्यांना विचारूया टमाटरच्या बद्दल मला सांगा टमाटरचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आपलं काय म्हणणं? मोठ्या प्रमाणात टमाटरचे रेट वाढले आहेत ज्या ठिकाणी आपल्याला 1 वापरायचं टमाटर त्या ठिकाणी अर्धच वापरायला लागून राहिलं कारण की महाग झाले त्यामुळे। आर्थिक बजेट काय वाढला आहे टमाटरमुळे आपला? सगळ्याच बजेट वाढला ना म्हणजे जसे आपण पहिले टाकायचं भाजीत त्याप्रमाणे आपण भाजीत टमाटर वापरत नाही ना आता आणि प्रत्येक ज्या भाजीत टाकायचं त्या टाकतो आता मोजक्याच नाही तर नेहमी आपण प्रत्येक याच्यात वापरो आता प्रत्येक याच्यात टमाटे वापरत नाही। मला सांगा आधी जो आपण भाजी घेत होतो किंवा कुठल्या वस्तू घेत होतो त्या म्हणजे क्वांटिटीमध्ये 100-200 रुपयापर्यंत होतं आज टमाटरच आपल्याला 100 रुपये घ्या आता आपल्याला 1 किलो घ्यायचे तर पावसभर घ्यावं लागते ना आणि त्याच्यामुळे घरी पण कमी कमी वापरावं लागते ते टमाटे। आर्थिक बजेट बिघडलं आहे का त्याच्यामुळे? बिघडलं नाही तर का आर्थिक बजेट बिघडूनच गेलं ना सगळं। तुम्ही काय सरकारला काय म्हणणं आहे? सरकार काय प्रत्येक सरकार वाढवतच जाते सरकार कमी करूनच नाही राहिलं ना कायच्यातच। एकूणच आपण गृहिणीकडून इथे जेव्हा प्रतिक्रिया घेत आहोत गृहिणीचं नक्कीच बजेट बिघडलं आहे ते तारांबळ उडालेली आहे ज्या 1 किलो टमाटर घेऊन पूर्ण टमाटर टाकायचे किंवा मोठ्या प्रमाणात भाजीमध्ये टमाटर टाकायचे तर त्या क्वांटिटी कमी झालेली आहे अशीच काही प्रतिक्रिया गृहिणीकडून मिळत आहे। टमाटर के रेट में इजाफा हुआ है हमने टमाटर के रेट के बारे में अनेक गृहिणियों से पूछा है टमाटर विक्रेता से पूछा है और जो कुछ भी है बजट गृहिणियों का बजट जो है टमाटर के महंगी कीमतों से तो बढ़ा ही है लेकिन टमाटर विक्रेता या सब्जी विक्रेता है उसका भी बहुत बड़ा नुकसान इसमें हो रहा है। जैसे बड़े क्वांटिटी में या बड़े प्रमाण में टमाटर लिए जाते थे वो जो है ग्राहकों ने टमाटर की बिक्री में ही कमी कर दी है जो जहाँ 1 किलो टमाटर लेने का वहाँ पर ग्राहक 1 पाव टमाटर में अपना समाधान मान रहा है। आप देख सकते हैं टमाटर के लिए आज ग्राहक ने ऐसी परिस्थिति ये दुकान में भी दिख रहे हैं हम जब मार्केट में घूमे तो अनेक जगहों पे टमाटर के बिक्री में कमी आई है इस प्रकार की प्रतिक्रिया अनेक विक्रेताओं ने दी है। NBC न्यूज के लिए कैमरामैन नितिन इंगोले के साथ रवि येनोरकर की रिपोर्ट।